नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण घनाकृतींचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सॉलिड शेप्स याबद्दल अधिक शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू. चंपापुरात नवीन कंपनीने ज्यूस उत्पादन सुरू केले आहे. या कंपनीने अशी जाहिरात केली आहे की त्यांना ज्यूसच्या डब्यांचा वापर करून एक अनोखा आकार तयार करावा लागेल, ज्याच्या आकारात वापरल्या जाणाऱ्या ज्यूसच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम सर्वाधिक असेल तो बक्षीस जिंकेल. सर्व गावकऱ्यांनी ज्यूसचे डब्बे वापरून वेगवेगळ्या प्रकारचे आकार बनवले. पण हे काय, अप्पू आणि भोला यांच्यात भांडण का होत आहे? अच्छा, कंपनीचे मालक टर्रू बेडकाने अप्पू आणि भोला या दोघांनाही विजेते म्हणून घोषित केले आहे, म्हणून हे दोघे भांडत आहेत की असे कसे शक्य आहे? बघा, माझा आकार भोलाच्या आकारापेक्षा किती रुंद आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांचे एकूण घनफळ व्हॉल्यूम खूप जास्त असेल. बक्षीस फक्त मला मिळाले पाहिजे, अप्पूने कंपनीचे मालक टर्रूला सांगितले. नाही, माझा आकार अप्पूच्या आकारापेक्षा खूप उंच आहे, म्हणूनच माझ्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांचे एकूण घनफळ व्हॉल्यूम अप्पूच्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांच्या एकूण घनफळापेक्षा निश्चितच जास्त असेल. बक्षीस फक्त मलाच मिळायला हवे, भोला म्हणाला. पहा, मी तुम्हाला दोघांना समजावतो. प्रत्येक ज्यूसचा डबा इष्टिका चिती आकाराचा आहे, ज्याची लांबी 10 सेंटीमीटर, रुंदी 4 सेंटीमीटर आणि उंची 3 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ प्रत्येक ज्यूसच्या डब्याचा तळाचा थर लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 4 40 घनांच्या समान आहे आणि डब्याची उंची 3 सेंटीमीटर असल्यामुळे असे 3 थर असू शकतात. याचा अर्थ असा की एका ज्यूसच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम 40 गुणिले 3 120 घनांच्या समान आहे. टर्रू बेडकाने अप्पू आणि भोला यांना समजावले. अप्पू, तू तुझ्या आकारात किती ज्यूसचे डबे वापरलेस? 50 डबे, अप्पू पटकन म्हणाला. याचा अर्थ तुझ्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांचे एकूण घनफळ 50 गुणिले 1 डब्याचे घनफळ असेल. 50 गुणिले 120 6000 घनांच्या समान. भोला, तुझ्या आकारात किती डबे वापरले आहेत? मी देखील 50 डबे वापरले आहेत. अप्पू, आता तू सांगू शकतोस का की भोलाच्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांचे घनफळ किती सेंटीमीटर घनांच्या समान असेल? भोलाच्या आकारातही 50 डब्यांचा वापर करण्यात आला आहे, म्हणून त्याच्या आकारात वापरलेल्या ज्यूसच्या डब्यांचे एकूण घनफळ 50 गुणिले 120 6000 घनांच्या समान असेल. छान, आता मला समजले. अप्पू आणि माझे आकार जरी वेगवेगळे दिसत असले तरी आम्ही समान डबे वापरल्यामुळे आमच्या आकारात वापरल्या गेलेल्या ज्यूसच्या डब्यांचे एकूण घनफळ अगदी समान आहे. दोन्ही मित्रांना टर्रूचे म्हणणे समजले आणि त्यांनी दोघांनी मिळून बक्षीस आनंदाने घेतले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण घनाकृतींचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सॉलिड शेप्स याबद्दल काही गैरसमज पाहिले.